झी मराठीची मालिका देवमाणूस मध्ये पुढील भागात आपण पाहणार आहोत. गावकऱ्यांनी आता डॉक्टरला हॉस्पिटल उभारण्यासाठी जमीन दान देण्याचं ठरवलंय. डॉक्टरने हॉस्पिटल उभारण्यासाठी मंजुळाची जमीन घेण्याचा विचार केला होता, पण ती जमीन अपशकुनी असल्यानेच डॉक्टरचा अपघात झाला आणि तिथे हॉस्पिटल देखील उभारू नये यासाठी आता गावकरी डॉक्टरला जमीन देण्याचा विचार करतायत. पण गावकऱ्यांची जमीन घेतली तर मंजुळाची जमीन कशा प्रकारे घेता येईल असा विचार आता डॉक्टर करतोय. त्यामुळे आपल्याला थोडा वेळ विचार करण्यासाठी द्यावा असं डॉक्टरने गावकऱ्यांना सांगितले. त्यामुळे आता एकासोबत दोन दोन जमिनी मिळणार असल्याने डॉक्टर मात्र खुश आहे. पण मंजुळाची जमीन घेतली नाही तर तिच्याशी संपर्क देखील तुटेल अशी भीतीही आता डॉक्टरला वाटते. व आता डॉक्टर मंजुळाशी आणखीन जास्त जवळीक साधण्याचा प्रयत्न करतोय. तर मंजुळा देखील आता डॉक्टरला आपला खरा खुरा आणि सच्चा मित्र मानू लागलीये. तर आपल्या प्रत्येक लहान सहान गोष्टी ती आता डॉक्टरला सांगू लागलीये. मंजुळाचा नवरा अमर काही कारणास्तव चिडचिड करत असल्याने तिने ही गोष्ट देखील आता डॉक्टरला सांगितलीये. तर मंजुळा आता हळूहळू आपल्यात अडकत चालल्याचं डॉक्टरला समजतंय आणि डॉक्टर आता त्याचाच फायदा घेतोय. तेव्हा आता पुढे नक्की काय घडणार हे पाहणं इंटरेस्टिंग ठरेल. मराठी मालिकांच्या अशाच अपडेट साठी टेलिस रिपोर्टर मराठीला सबस्क्राईब करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये नक्की नोंदवा.